कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेश भक्तांनी दोन दिवस आधीच आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती घरी नेली आहे, त्यामुळे काही मोजके भक्तच आपल्या गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी कुंभारवाड्यात आले आहेत. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनानं कुंभार गल्लीमध्ये गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनानं केलेल्या आवाहनानुसार कुंभार कारागिरांनी चार दिवस आधीपासूनच गणेशमूर्ती घेऊन जाण्याचं आवाहन गणेश भक्तांना केलं होतं. या आवाहनाप्रमाणे कोल्हापुरातील सजग गणेश भक्तांनी आधीच आपल्या गणेशमूर्ती घरी नेल्या आहेत, त्यामुळे आज फारच कमी गर्दी कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदरच गणपती न्यायला सुरू आहेत आणि आमचे निम्मे तरी गणपती आता गेलेले आहेत. आता फक्त निम्मे तेही लोकांना आम्ही सांगितलेलं होतं की सूचना केली होती की लवकर घेऊन जावा गणपती, तरीही थोडी लोक आम्ही त्याच दिवशी नेणार असं म्हणून ते आज घेऊन जाणार आहेत. आम्ही योग्य ती काळजी घेऊन सॅनिटायझरचा वापर करून वगैरे गणपती दिलेले आहेत. दरवर्षी गजबज वगैरे आणि इथं गर्दी बघायला मिळत होती ती आता ह्या वर्षी काहीच मिळालेली नाही. सगळं शांत झालेलं आणि जे नियमांचं पालन म्हणजे मास्क प्रत्येक जण वापरते हेच सगळ्यात महत्वाचं म्हणायचं. दरवर्षी खूप गर्दी असायची, ढोल तशा वगैरे वाजत असायचा आणि खूप उत्साहाचं वातावरण असायचं, पण यावेळी तसं काहीच बघायला मिळत नाही कोरोनाच्या संकटामुळे. मग आता गणरायाचे आगमन आहे त्यानिमित्तानं कोल्हापूर आज कोरोनामुक्त होईल. कालच आणि परवा दिवशी बऱ्याचशाच लोकांनी आपापल्या मूर्तीची प्रतिष्ठापना घरीच केली आणि आज तुम्ही बघत असाल आज खराब प्रतिष्ठापनेचा दिवस. तर आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारची गर्दी तुम्हाला आज ह्या कुंभार गल्लीमध्ये असेल किंवा पापा सिटीला जी कुंभार गल्ली असेल तिथे कोणत्याही प्रकारची गर्दी तुम्हाला आढळून येणार नाही.